प्रकार पहिला मसाला शंकरपाळी ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एका परातीत दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता याच्यात आपल्याला चार चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो, तो वापरला तरी चालेल किंवा मग आपल्याकडे जर मेजरिंग स्पून असतील तर त्यातला चार टेबल स्पून एवढा आपल्याला रवा टाकायचा आहे एक टेबलस्पून यात मी टाकले तीळ तीळ ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल दोन टेबलस्पून भरून कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची त्यानंतर अर्धा टेबलस्पून ओवा याच्यात टाकून घेतल्यात ओवासुद्धा हातावरती चोळून टाकायच्या आता याच्यात चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच अगदी पाव चमचा जिरं टाकलं एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून लाल मिरची पावडर यासोबत तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकतात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे चाट मसाल्याऐवजी मिरे पावडर आपल्याकडे असेल तर तीसुद्धा आपण वापरू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे सगळे जिन्नस एकजीव झालेत आता याच्यात आपल्याला चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात पण तुपाने ही शंकरपाळी खूप जास्त खुसखुशीत होते सुरुवातीला मी इथे तीन चमचे तूप टाकून घेतलं आता हे मी आधी एकजीव करणार आहे आणि त्यानंतर आपण पाहू की अजून जर आपल्याला तुपाची आवश्यकता वाटली तर अजून एक चमचा आपण तूप ॲड करायचं आहे आता हे चांगलं एकजीव करायचं तूप या पिठाला छान सोळून घ्यायचं आणि हाताने असे मूठ बनवून बघायची इथे मूठ बनत नाहीये हे पीठ थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे मी अजून याच्यात थोडंसं तूप ॲड करते तर इथे मी अजून एक टेबलस्पून तूप टाकून घेतलं आहे म्हणजे आपण एकूण चार टेबलस्पून तूप इथे वापरलं आहे आता तूप टाकल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव केलं हे चोळून घ्यायचं आणि चोळत असतानाच मूठ बनवून बघायची तर मी इथे तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित याची मूठ तयार होते आणि तुम्ही मिश्रणसुद्धा छान ओलसर झालं आहे असं बघू शकत असाल हे पहा अशा पद्धतीने ह्या पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे एवढं आपल्याला ह्याच्यात तूप टाकायचं आहे आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्ट असं भिजवायचं जा। खूप जास्त सैल भिजवायचं जा नाही थोडंसं घट्टच भिजवायचं तर हे पहा इथे हे पीठ छान भिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे आपण मिनिटभर फक्त मळून घेऊ तुम्ही हवं तर हे दहा मिनटं छान झाकून ठेवू शकतात सेट झाल्यानंतर शंकरपाळी बनवली तरी चालेल मी लगेच शंकरपाळी बनवायला घेते यातला एक गोळा घेतला आणि आता ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ही शंकरपाळी छान कुरकुरीत असतात तर त्यामुळे आपल्याला ही जी पोळी आहे ही थोडीशी पातळ लाटायची किंवा मग आपली नेहमीची जी चपाती असते तशी ही पोळी लाटली तरी चालेल पण जर तुम्हाला अशी खुसखुशीत शंकरपाळी हवी असतील तर ही पोळी थोडीशी जाड ठेवा जसे आपले गोड शंकरपाळींना आपण जाड पोळी बनवतो त्या पद्धतीने बनवली तरी चालेल पण मी इथे छान कुरकुरीत शंकरपाळी बनवते त्यासाठी अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेतली तर हे पहा आपली नेहमीची चपाती असते तेवढी ही पोळी लाटून झालेली आहे आता हिला आपण कट करून घेऊ तर हे शंकरपाळी आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करू शकतो तुम्ही लांबोळकी बनवू शकतात किंवा मग चौकोणी बनवू शक किंवा आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे डायमंड शेपमध्ये सुद्धा हे बनवू शकतात मी आपल्या ज्या कापण्या असतात त्या पद्धतीने हे शंकरपाळे कट करून घेते तर इथे आता शंकरपाळी कट करून झालेली आहेत ही तळायला घेऊ शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला खूप जास्त शंकरपाळी एकत्र टाकायची नाहीत तेलात जेवढी मावतील तेवढी शंकरपाळी इथे टाकायची आहे तर मी सुरुवातीला जे तेल घेतलं आहे त्यात एक झाराभरील एवढी शंकरपाळी टाकून घेतली आता ही शंकरपाळी आपल्याला मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावर तळून घ्यायची तर मी इथे अशा पद्धतीने छोटीशी कढई वापरली आहे त्यामुळे तेल कमी लागतं आणि ही जे आपले शंकरपाळी आहेत किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ आहे तो तेल कमी पितो त्यामुळे मी इथे छान लोखंडी कढईमध्ये ही शंकरपाळे तळून घेते तर हे पहा शंकरपाळी तळत असताना अशा पद्धतीने त्यात येणारे बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली शंकरपाळे तळून झालेत आता हे शंकरपाळे इथे तळले गेलेत हे बाजूला काढून घेऊ आता हे काढत असतानासुद्धा आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचे आहेत आणि ही जाळी एखाद्या भांड्यावर ठेवायची म्हणजे यातले जे एक्स्ट्रा तेल असेल ते त्या भांड्यात निथळून येईल तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी उठलेले सगळे शंकरपाळे तळून घेते तर हे पहा इथे हे आपले छान मसालेदार तिखट शंकरपाळे तयार झालेत अतिशय कुरकुरीत असे होतात मी तुम्हाला एक शंकरपाळी इथे तोडून दाखवते हे पहा अगदी कुरकुरीत अशी शंकरपाळी इथे तयार झालेत आता बघू शंकरपाळ्यांचा दुसरा प्रकार खारी शंकरपाळे तर हे जिरा शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय एक बाउल आणि ह्या बाउलमध्ये मी दोन वाटी मैदा टाकून घेतलाय अशा पद्धतीने इथे मी दोन वाटी मैदा घेतलाय आणि त्याच्यात पाव वाटी आपल्याला टाकायचं आहे रवा साधारण चार चमचे एवढा हा रवा आहे एक मोठा चमचा भरून आपल्याला इथे जिरं टाकायचं आहे आणि चवेपुरतं मीठ आता पाव वाटी मी याच्यात तूप टाकून घेतलं आहे हे तूपसुद्धा चार टेबलस्पून एवढं आहे तूप आपल्याला नॉर्मल जे टेम्परेचर असतं त्याचं घ्यायचं आहे अगदी फ्रीजमधलं थंडगार तूप घेऊ नका आता हे तूप या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे अशा पद्धतीने तूप या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की ह्याप्रमाणे मैद्याची मूठ बनवून बघायची अशी मूठ बनली पाहिजे म्हणजे हे मोहन अगदी व्यवस्थित पडलेलं असतं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा तुम्ही बघू शकतायत या पद्धतीने इथे मी या मैद्याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा डो आपला इथे तयार आहे हा मी एक दहा मिनटं फक्त झाकून ठेवते तर हा डो झाकण्यासाठी असं एखादं स्वच्छ कापड घ्यायचं ते ओलं करायचं आणि ते ह्या गोळ्यावरती टाकून ठेवायचं दहा मिनटं झालेली आहेत हा गोळा मी परत एकदा मळून घेते तर साधारण एक तीन चार मिनटं हा गोळा पुन्हा एकदा मळायचा आणि मळताना हाताला थोडंसं तूप लावू शकतो आपण आता ह्या गोळ्याचे मी दोन भाग करून घेतले यानंतर पोळपाटावर ह्याप्रमाणे मी मैदा थोडासा टाकून घेतलेला आहे आणि आपण जो गोळा मळून घेतला आहे त्याचा ह्याप्रमाणे गोळा मी इथे पोळपाटावर लाटून घेते अशा पद्धतीने जाड आपल्याला यायची पोळी जसं आपण पराठा बनवतो ना तशी जाड अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता की इथे पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आणि ह्या पोळीवरती ह्या पद्धतीने पसरून घ्यायचं संपूर्ण पोळीला हे तूप लागलं ला पाहिजे आणि आता वरती थोडासा मैदा बुरबुरायचा मैदाऐवजी तुम्ही इथे ह्या सगळ्या प्रोसेससाठी गव्हाचं पीठ पण वापरू शकतात आता मैदा पसरवल्यानंतर ह्या पद्धतीने मी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असे दोन फोल्ड ह्या पोळीला करून घेतलेत पुन्हा वरून थोडासा मैदा टाकून घेते आणि ही पोळी पुन्हा लाटून घेते आता ह्यावेळी लाटताना ही फक्त वरती आणि खालच्या बाजूने अशी लाटायची आता ही लाटून झालेली आहे पुन्हा मी याला थोडंसं तूप लावून घेते अशा पद्धतीने तूप लावून झालं वरती थोडासा मैदा टाकायचा आणि आता डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत या पोळीचा आता हे फोल्ड छान तयार झालेला आहे आता पुन्हा याला मैदा टाकून परत ती प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे तर परत मी ही अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता याला परत तूप लावून घेते ही प्रोसेस तुम्ही स्किप केली तरी चालेल पहिली जी प्रोसेस झाली तिथपर्यंत केलं तरीही चालेल पण अजून जर आपल्याला लेअर्स पाहिजे असतील शंकरपाळ्यांना तर ही प्रोसेस पण करावी लागेल आता अशा पद्धतीने मी तूप लावून वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने परत एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता ही पोळी अशीच आपल्याला सरळ लाटून घ्यायची म्हणजे पट्टीसारखी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आणि जाडच ठेवायची तुम्ही बघू शकतायत मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आता ही पोळी इथे तयार झालेली आहे आता सुरीच्या साहाय्याने मी याचे लांब असे काप करून घेणार आहे हे लांब काप फक्त एवढ्यासाठी की आपण चहा हे खाऊ शकतो अगदी खारी जशी असते त्याच पद्धतीने ही तयार होते आता हे आपले शंकरपाळे तयार झालेत हे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी कढईमध्ये मी इथे तेल गरम करत ठेवलं आहे तेल मध्यम गरम करायचं खूप कडकडीत गरम करायचं नाही आणि आता हे जे आपण शंकरपाळे कापून घेतलेले आहे ते मी या तेलात सोडून घेते आता मध्यम गॅसवरतीच हे शंकरपाळे छान तळून घ्यायचे छान खरपूस तळायचे कारण हे शंकरपाळे थोडेसे जाड आहेत त्यामुळे मध्यम गॅसवरतीच तळायचे आणि साधारण एक पाच ते सात मिनटं मी हे शंकरपाळी छान तळून घेतले तुम्ही बघू शकतायत किती सुंदर रंग याला आलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आपले जिरा शंकरपाळी इथे तयार झालेत मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे जरूर कळवा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत